सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा अशा सूचना पालक सचिव अतुल पाटणे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या पालक सचिव अतुल पाटणे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर पालिका आयुक्त पी शिवशंकर पोलीस अधीक्षक मनोज पाटील पोलीस आयुक्त अंकुश शिंदे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला अतुल पाटणे म्हणाले की शहरात तसंच ग्रामीण भागात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावीपणे पावलं उचलणं अपेक्षित आहे आता नागरिक घराबाहेर पडतील दुकानं सुरू होतील त्यामध्ये पावसाळा सुरू होत असल्यानं वेळीच दक्षता घेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा नागरिकांनी कोरोना संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे यासाठी विशिष्ट कार्यक्रम हाती घ्या अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या सरकारी रुग्णालयांवर ताण पडत असल्यानं खाजगी दवाखाने कोविड नॉन कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आणि पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आपल्या कार्यालयामधून व्ही सीमध्ये सहभाग घेतला सोलापूर शहरातील यंत्रमाग आणि विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचं सांगून पालक सचिव अतुल पाटणे यांनी विडी कामगारांना घरपोच कच्चा माल पुरवठा करता येतो का तसंच यंत्रमाग कामगारांना कारखान्यात ने आण करण्यासाठी बसेस ठरवून योग्य ती खबरदारी घेत औद्योगिक प्रकल्प सुरू करता येतात का हे पहावं मजुरांना रोजगार देण्यासंदर्भात यावेळी त्यांनी सूचना केल्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी या संदर्भात माहिती दिली सोलापुरात स्थलांतरित मजूर आणि नागरिकांची संख्या वाढली आहे भविष्यात त्यांना रोजगाराची आवश्यकता आहे त्यासाठी औद्योगिक प्रकल्प सुरू होणं आवश्यक आहे असंही पाटणे यांनी यावेळी सांगितलं शाळा कॉलेज सुरू होण्याच्या दृष्टीनं तयारी ठेवावी विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जाती दाखला उत्पन्न दाखला रहिवासी दाखला आदी विविध कागदपत्रं लागतात त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना कागदपत्र मिळण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी असंही पाटणे म्हणाले